अन्नदात्यासाठी सुकाणू समितीचे अन्नत्याग आंदोलन। बातमी आहे नाशिकची। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि स्वामीनाथन आयोगाची शिफारस लागू करण्यासाठी लढा देणाऱ्या अन्नदात्यासाठी सुकाणू समिती महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा यांच्या वतीने अन्नत्याग आंदोलन केले। सुकाणू समिती नाशिक जिल्हा वतीने एक दिवसीय आंदोलनाला जिल्ह्यातील विविध संघटना, पक्ष व शेतकरी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद। 19 मार्च 1986 रोजी चिल गव्हाण यवतमाळ येथील शेतकरी साहेबराव करपे यांच्यासह पत्नी व 4 मुले यांनी आत्महत्या केली। ही शेतकऱ्यांची पहिली आत्महत्या मानली जाते। या घटनेला 32 वर्ष उलटून देखील आजही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतच आहेत। काही दिवसांपूर्वी धर्मा पाटील या शेतकऱ्याने मंत्रालयात आत्महत्या केली। ही चिंतेची बाब आहे। शेतकरी हा समस्यामुक्त झाला पाहिजे यासाठी शेतकरी संघटना सुकाणू समिती नाशिक जिल्हा यांच्या वतीने एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नाशिक जिल्हा सुकाणू समितीच्या वतीने यशस्वीपणे आंदोलन छेडण्यात आले। द्राक्ष बागायतदार आपला माल एक्सपोर्ट करतात त्यावेळी 100 किलो मागे 7 किलो कपात केली जाते, ती तात्काळ थांबवण्यात यावी। पोट खराब उतार्यावर नोंद करावी, त्यासाठी तात्काळ प्रशासकीय यंत्रणेला सूचना कराव्यात। वीज बिल थकीत शेतकऱ्यांचे कनेक्शन कट करू नये असे तात्काळ आदेश द्यावे। कर्जमाफी संदर्भात जो होल चालला आहे तो थांबवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा। उपसा जलसिंचन सहकारी संस्था नाशिक जिल्ह्यातील सर्व संस्था कर्ज त्वरित मुक्तीचा निर्णय घ्यावा। स्वामीनाथन आयोग शिफारसी लागू कराव्या। वृद्धाप काळात शेतकऱ्यांना पेन्शन द्यावी। समृद्धी महामार्ग संदर्भात तिवडेसह नाशिक जिल्ह्यातील मागण्यांसंदर्भात त्वरित निर्णय घ्यावा। ओली हाऊस, शेडनेट, शेतीपूरक सर्वच कर्जमाफी द्यावी अशा विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली। यावेळी सुकाणू समितीचे सदस्य करणभाऊ गायकर, राजू देसले, गणेश कदम, ऍड शिवाजी सहाणे, तुषार जगताप, रोशन घाटे, शिवा तेलंग, शिवाजी मोरे, नितीन सातपुते, संतोष मालोदे, विलास जाधव, नगरसेविका डॉक्टर हेमलता पाटील, वत्सला खैरे, माधवी पाटील, ज्योती गायकवाड, ज्ञानेश्वर थोरात, किशोर घाटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। याचबरोबर अनेक शेतकरी देखील उपस्थित होते। न्यूज 100 साठी रुपेश जाधव, नाशिक।